वाड़ी में कांग्रेस पार्टी की ओर से किसान कामगार बचाओ दिन के उपलक्ष्य तथा हाथरस हत्याकांड में राहुल गांधी पर धक्का मुक्की करने के प्रकरण पर विरोध किया गया है। भाजपा की केंद्र सरकार ने संसद में एक विधेयक पारित करके देश के मजदूर वर्ग के साथ विश्वासघात किया है, जो देश के किसानों और मजदूरों के लिए खतरनाक है। कांग्रेस हमेशा आम आदमी के साथ ऐसा ही कर रही है और साथ ही हम तब तक नहीं रुकेंगे जब तक हम किसानों की रक्षा नहीं करेंगे। हम तब तक नहीं रुकेंगे जब तक हमारे किसानों की रक्षा नहीं होती। यदि आप अपने संविधान, लोकतंत्र और सामान्य किसान को बचाना चाहते हैं तो आने वाले चुनाव में केंद्र में भाजपा को सरकार को अपना स्थान दिखाएं। इस उपलक्ष्य पर वरिष्ठ नेता नाना भाऊ गावंडे ने चुनौती दी कि भाजपा को सत्ता से भगा दिया जाए और देश को बचाएं। राष्ट्रपिता महात्मा गांधी के जन्मदिन और किसान दिवस के अवसर पर स्थानीय आदर्श नगर में शिवाजी महाराज की प्रतिमा क्षेत्र में नागपुर तालुका कांग्रेस समिति और हिंगना विधानसभा युवा कांग्रेस की ओर से संसद में पास किए गए बिल तथा यूपी के हाथरस हत्याकांड मामले में पीड़िता के माता पिता से मिलने के लिए जाने वाले कांग्रेस के खासदार राहुल गांधी पर यूपी पुलिस द्वारा धक्का मुक्की मामले में कांग्रेस के वरिष्ठ नेता नाना गावंडे, भीमराव कड़ू, कुंदा राउत, सभापति रेखा वर्टी, शिक्षा सभापति भारती पाटिल, जिला परिषद सदस्य ममता धोपटे, ज्योति राउत, तालुका कांग्रेस कमेटी के अध्यक्ष प्रकाश कोकाटे, महासचिव दुर्योधन ढोने, युवा हिंगना के कांग्रेस अध्यक्ष अश्विन बैस, शहर अध्यक्ष शैलेश थोरा ने, महेश चोखांद्रे आदि की मौजूदगी में केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी के साथ ही जनता का विरोध प्रदर्शन हुआ। अनेक तरह के नारे केंद्र सरकार के विरोध में हिंगना विधानसभा अध्यक्ष अश्विन बैस इन्होंने लगाए। अनिल पाटिल, भीमराव लोखंडे, प्रमिला पवार, बेबी ढाबाले, राजेश थोराने, पांडुरंग बोरकर, प्रशांत कोरपे, राजू पाटिल, आशीष पाटिल, भीमराव कामले, अशोक गाडलिंग, अर्चना काकाड़े, पंकज फलके, संजय जीवनकर, दीपांशु राणा, दीपक पांडे, कुमकुमवार, ईशान जंगल, संजय चौरे, निर्भल जंभुलकर आदि की उपस्थिति में ये कार्यक्रम संपन्न हुआ। शेतकरी आणि कामगारांविषयी जो मोदी सरकारने, केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चुकीचा निर्णय आहे। जे खासगीकरण चाललेलं आहे त्या खासगीकरणामध्ये आरक्षण तर संपूर्णच जाणार आहे, पण बेरोजगारी वाढेल आणि आपले जे बेरोजगार जे युवक वर्ग आहे ह्यांच्या हाताशी काम राहणार नाही। जे इतक्या वर्षापासून काँग्रेसने जे नीव तयार केलेली होती देशभरात, ज्या काही गव्हर्नमेंटच्या शासनाच्या ज्या काही योजना होत्या त्या सर्व संपवण्याच्या मार्गावर हे शासन लागलेलं आहे। त्याच्यामुळे आज युवक काँग्रेस आणि सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही हा निषेध जाहीर करतो आहे। कमिटी व हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसतर्फे महात्माजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात आज किसान बिल विरोधात धरणा आंदोलन काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे। तसंच आज आमच्या हिंगणा विधानसभा काँग्रेस कमिटी व हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसतर्फे खडगाव रोड शिवाजी स्मारक इथे आज धरणा आंदोलन करण्यात येत आहे, छत्रपती शिवाजी स्मारक इथे। या धरणा आंदोलनाचं कारण हे की किसान बिल जे मोदी सरकारने काढण्यात आलेलं आहे, त्या किसान बिलचं असं उद्देश आहे की जे मंडी राहतात, ज्या मंडीमध्ये किसान वगैरे जे शेतकरी आहेत ते तिथं जाऊन मंडीमध्ये डायरेक्ट विकण्याचं जे त्यांचं जे सामग्री असते ते डायरेक्ट विकण्याचं त्यांच्याकडे अधिकार असते, पण आता ते केंद्र सरकारने नवीन बिल आणून त्यांना निजीकरण करून प्रायव्हेट मंडीचं हे करण्यात येत आहे। म्हणून त्या किसान बिलचा आम्ही विरोध करतो की पहिले तुम्ही ना युवा सोबत अन्याय केला, त्याच्यानंतर आता महिलाओं के साथ भी आप विरोध कर रहे हैं, महिलाओं के साथ अन्याय कर रहे और उसके बाद में आप किसानों के साथ भी अन्याय कर रहे हैं। इसलिए हमने किसान बिल के विरोध के लिए आज हिंगना विधानसभा कांग्रेस कमेटी और हिंगना विधानसभा युवक कांग्रेस की तरफ से शिवाजी स्मारक यहाँ पर धरना आंदोलन किया। वो जो कल घटना यूपी में राहुल जी गांधी और प्रियंका जी गांधी जी इनके साथ में जो घटी, इनके साथ जो धक्का मुक्की की गई, राहुल जी गांधी जो गिरे, उसका हम हिंगना विधानसभा युवक कांग्रेस की तरफ से निषेध करते हैं कि इस तरह की घटना जो योगी सरकार और मोदी सरकार की जो तानाशाही चल रही है, जो ये पुलिस को आगे करके जो हम लोगों को डराने का काम कर रहे हैं, योगी डरता है, मोदी डरता है, इसलिए पुलिस को आगे करता है, इसका हम निषेध करते हैं। सरकार ने संपूर्ण भारतामध्ये जे शेतकरी बिल आणलं आहे, जे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, जे तीन बिलं त्यांनी संसदमध्ये पास करून घेतले कोणत्याही पक्षाचा विचारात न घेता, विरोधी पक्षाला असो की इतरत्र जे काही पक्ष आहे, त्यांच्या एनडीएमध्ये जे काही पक्ष होते ते सुद्धा त्या किसान विरोधी बिलाच्या विरोधात गेले आणि एक मजदूरांच्या विरोधातलं सुद्धा बिल केंद्र सरकारने पारित केलं। त्या दोन्ही बिलाच्या निषेधात शेतकऱ्यांच्या हितासाठी नागपूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आणि हिंगणा विधानसभेतर्फे आज इथे धरणा कार्यक्रम आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणून इथे कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचप्रमाणे जी उत्तर प्रदेशला योगी आदित्यनाथ सरकारमध्ये जे काही हाथरसची घटना घडली, त्या दलित महिलेवरती जे काही अत्याचार झाला, तिला
जीवे मारून टाकले त्या सरकारने पोलिसांना हाती घेऊन, आणि एक त्या दलित महिलेची व्यथा, त्या परिवाराची व्यथा ऐकण्यासाठी, त्यांना सांत्वन देण्यासाठी आमचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तिथे जात असताना त्यांना रोखण्यात आलं आणि त्यांना अपमानित करण्यात आलं, म्हणून त्या घटनेचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि हाथरसची जी काही मुलगी जिला न्याय मिळावा यासाठी आम्ही आमच्या सर्व काँग्रेस परिवारातर्फे आम्ही त्यांना सांत्वना व्यक्त करतो. कामगार विरोधी जे बिल पास जबरीने केलेलं आहे त्याच्या विरोधात आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्त या जो बिल पास केला आहे त्या बिलाच्या विरोधात आम्ही निषेध नोंदवत आहोत आणि हे बिल मागे घ्यावं आणि शेतकऱ्याला ना या देशातील कामगाराला वाचवावं हाच काँग्रेस पक्षाचा एक मोठा याच्या मागचा उद्देश आहे. आणि नाही घेतलं तर आम्ही गावागावामध्ये पूर्ण देशात राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी आणि सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करू आणि या देशातील शेतकरी आणि कामगार लोकांना न्याय मिळवून देऊ शेवटपर्यंत हाच आमचा या मागचा उद्देश आहे. त्याकरिता आम्ही निश्चित नोंदवण्याकरिता या ठिकाणी हिंगणा विधानसभा काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे आज महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि विधानसभा सर्कल वाईज मोदी सरकारने, केंद्र सरकारने जे शेतकऱ्यांचे 3 विधेयक बिल जे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जबरदस्तीने पास केले आणि हे सगळे जे बिल आहेत ते शेतकरी विरोधी आहे, त्याच्यामुळे पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा लेवलवर आणि विधानसभेवर आजचा हा धरणे कार्यक्रम आयोजित केलेला आहे काँग्रेस पक्षाने. आणि कामगारचं जे बिल आहे ते कामगार विरोधी आहे, शेतकऱ्यांचं जे 3 बिलं पास केले ते अतिशय शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहे, म्हणून आम्ही सर्व शेतकरी लोक, काँग्रेस पक्षाचे लोक आम्ही शेतकऱ्यांसोबत आहो, कामगारांसोबत आहो. काल उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधीवर तिच्या यूपीच्या पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली, त्याचाही आज आम्ही इथे निषेध काँग्रेस पक्षातर्फे निषेध करत आहोत. आणि आम्ही शेतकरी या बिलामुळं उद्या शेतकरी जो शेतकरी आहे तो शेतमजूर होणार आहे आणि हे बिलं जे आहे हे उद्योगपतींसाठी आहे, शेतकरी विरोधक आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्व लोकांनी निषेध करत आहो, कामगार बिलाचाही निषेध करत आहो आणि आज पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन. आज 2 ऑक्टोबरचा दिवस आहे, गांधी जयंतीचा दिवस आहे, या गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही सर्व काँग्रेसवाले एकत्र येऊन या शेतकरी बिलाचा निषेध करतो, केंद्र सरकारचा निषेध करतो, मोदीजीचा, नरेंद्र मोदीजीचा निषेध करतो आणि कामगार बिलाच्याही बाबतीत आम्ही मोदीजी त्यांच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचा निषेध करतो. केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे हटवलं पाहिजे अशी आम्ही सगळ्या जे भारतातले शेतकरी आहेत त्या सर्व लोकांना आवाहन करतो की पुढच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत हे केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आलं नाही पाहिजे, नाहीतर मोदीजी शेतकऱ्यांना आणि कामगारांना पूर्ण रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, एवढं आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो.